वचन ऐकार मला ती माझी रंकाची विनंती कर जोडी तो कथे काळी आपण असावे जवळ घ्यावी घ्यावी माझी भाग मागणे आणि तुकया बंधू म्हणे देवा शब्दै तुका चिराकावा नारायणं त्वादि गुरुं परेशं चतुर्मुखं तत्सुतम प्रमेयं श्रीमद्वसिष्ठं खलु ब्रह्मनिष्ठं श्रीरामभूपं हृतभक्ततापं श्रीरामदासं भवबन्धनाशं कल्याणमीड्यं गुरुपादकृष्णं चिन्तामणिमरामपदाब्जभृङ्गं श्रीरामकृष्णं परतः परं च श्रीमत्तुकाराममनन्तशक्तिं सच्चिद्घनं लोकमलघनकीर्तिं मत्सद्गुरुं राघवरूपमीशं श्रीब्रह्मचैतन्यमगाधबोधम् अखण्डनामामृतपादतृप्तं दयार्णवं पावितशिष्यवृन्दं श्रीरामभक्तं प्रणमामि नित्यम् अखण्डभक्त्याहमानन्दसागरम् श्रूयतां देवदेवेश नारायण जगत्पते त्वदीयेनावधानेन कथयिष्ये शुभाकथा श्रीमातृपितृचरणकमलेभ्यो नमः श्रोता वक्ता सद्गुरु त्यज मन हरि विमुख नको संग जागे संग कुमति मन उपजे परत भजन मो भंग त्यज मन हरि विमुख नको संग श्वान को क्या अर्गज लेपन से खरगो नायो गंग त्यज मन हरि विमुख नको संग सूरदास की कार्य कमरिया सूरदास की कार्य कमरिया सूरदास की कार्य कमरिया चढ़तन दूजा रंग त्यज मन हरि विमुखन हे चांगलं सांगत होत
अजूनही आहे भगवंताच्या पडल्या पडल्या चिंतन करायचं. 23 दिवस होतो मी हॉस्पिटलमध्ये आणि माझं भाग्य असं आता कस काय ईश्वरी कृपा अशी असते खरं सांग. ज्या स्पॉटवर मला ऍक्सिडेंट झाला खरं हे आत्मस्तुती म्हणून नव्हे ईश्वरी कृपा कशी असते एवढंच सांगतोय. यात माझा मोठेपणा काहीही नाही. ज्या स्पॉटवर मला ऍक्सिडेंट झाला त्याच स्पॉटवर आतापर्यंत आता या क्षणापर्यंत बरेच ऍक्सिडेंट झालेत, बरेच जण दगावलेले आहेत, मी वाचलेला एकटा आहे. बर, ज्या डॉक्टरांच्या हॉस्पिटलमध्ये मला ऍडमिट करण्यात आलं कर्मधर्म सेवकाने त्या डॉक्टरांच्या मातोश्री महाराजांच्या अनुग्रहित. बर, ज्या बेडवरती मला ठेवलेलं होतं, ज्या रूम मध्ये ज्या बेडवरती मला ठेवलेलं होतं 23 दिवसात त्या बेडवरचा अत्तराचा वास गेला नाही. याच कारण ज्या दिवशी रात्री मला ज्या बेडवर ठेवण्यात आलं त्याच्या आधी जवळजवळ 1.5 महिना परमपूज्य ब्रह्मीभूत बाबा महाराज मानवतकर त्या बेडवरती होते. त्याच हॉस्पिटलमध्ये तिथेच त्याच बेडवरती ते होते. मानवतकर महाराज म्हणजे फार मोठे सिद्ध पुरुष. वयाच्या म्हणजे साधारणपणे सुमारे 128व्या वर्षी त्यांनी देह घेतला. फार मोठी विभूती. त्यांचे शिष्य येऊन त्यांना बाटल्या बाटल्या अत्तर सोपडायचे. बरं, तो सगळा वास ते बेडला ठेवून गेले. मी नंतर तिथे होतो त्यामुळे मला पूर्ण माझ्या त्या ऍडमिशनच्या काळामध्ये कुठेही मला औषधाचा वास नाही आणि अशा सिद्ध सत्पुरुषाच्या जागेवरती मला निवांतपणा मिळाल्यामुळे मी लवकर बरा झालो असं आपण म्हणूया. कारण ती स्पंदनं तिथे होतीच. मी सगळं डॉक्टरांना विषय असा आलेला आहे की डॉक्टरांना मी विचारणार, डॉक्टर साहेब किती वर्ष झाली म्हटलं तुमचं हॉस्पिटल लागून, ते म्हणले बुवा साधारणपणे 10-12 वर्ष होत आली. म्हणले म्हटलं या 10-12 वर्षाचा रेकॉर्ड तुमच्याकडे असेल? आहे म्हटलं. बरंच आहे म्हटलं. मला विचारायचं यासाठी की म्हटलं तुमच्या ह्या हॉस्पिटलमध्ये हे सगळं ऑर्थोपेडिक हॉस्पिटल हे मोडतोड झालेल्यांना दुरुस्त करण्याचं, म्हटलं असं तुमच्या हॉस्पिटलमध्ये डोळस किती आलेत आणि आंधळ किती आलेत? कि जो बिचारा आंधळा लपडला आणि डोळस किती आलेत? त्यांनी सांगितलं म्हणले बुवा प्रामाणिकपणे सांगतो, म्हणले मी तुम्हाला 2 दिवसाने सगळं रेकॉर्ड दाखवतो. ते 2 दिवसांनी खरंच आले की माझ्यापाशी 5-10 मिनिटं बसायचे राऊंड ला आले की ते म्हणले बुवा खरं सांगतो, म्हणले 98% डोळस आहेत, 2% आंधळ आहे. आणि त्या 2%तला 1% कि ज्या आंधळ्यावरती डोळस येऊन धर पडलाय आणि त्याला विचारायला लागले. आता काय म्हणायचं बघ, सूरदारशी तिथे आले त्या घोंड्यापर्यंत आले त्याला अडखळून पडणार भगवंतालाच राहावं नाही. जेथे जातो तेथे तू माझा संगत. भगवान तिथेच प्रगट झाले 5 वर्षाच्या बालकाच्या रूपात आणि सुरदासजींचा हात पकडला. सांगितलं बाबा अहो इथे मोठा धोंडा पडला असे कडे आंधळ्या माणसांची आणखी एक मेंटॅलिटी असते. आंधळ्या व्यक्तीला जर तुम्ही मार्ग दाखवण्यासाठी त्याचा हात पकडला तर तो आपला हात कधी पकडू देत नाही, मार्ग दाखवणाऱ्याचा हात पकडतो. प्रयोग करून पहा. सुरदासजींनी भगवंताचा हात पकडला, धोंडापार झाला. बरे, हे हात कुठं सोडायला? ब्रह्म हाताशी लागलेलं ते काय सोडण्यासाठी होतं काय? हे जसे हात सोडायला लागले तसे हे जास्तीच घट्ट धरायला लागले. शेवटी भगवंताने आपला हात बारीक केला, झटका दिला आणि हात सोडवून पळायला लागले तर सुरदासांनी हाक मारली, म्हणले देवा वा चांगली ताकद दाखवतोय आंधळ्याला. हा, आंधळ्याला चांगली ताकद दाखवतोय म्हणजे असे हाताला हिसका देऊन पळून जाऊ शकाल? इथं जे कोंडून ठेवले तिथून कसे सुटाल? हा, इथे जे हृदय बंदी खाना केला आत
हृदयाचा बंदी खाण्यात जे तुम्हाला इथे कोंडून ठेवलंय तिथून जाण्याची हिंमत करून दाखवा म्हणलंय. या हृदयाचा बंदी खाना तोडून दाखवायची हिंमत दाखवा तर मानीन म्हणले मी. काय ताकद आहे भक्तीची. भगवान प्रकट झाले चतुर्भुज समोर आले आणि सुरदासांच्या नेत्रांना स्पर्श केला, दिव्य दृष्टी दिली, कडकडून मिठी मारली, म्हणले सुरदासजी काय देऊ तुम्हाला सांगा, काय हवं? काही नको. नाही म्हणले मागा नाही, नकोय मला काही मागा घेऊ, तुम्हाला द्यायला मला बरं वाटेल म्हणून तरी मागा. मग ठीक आहे म्हणजे देवा असं जर असेल ना तर मला तुमची वृंदावनातली रासलीला पाहायची आहे, तो रास पाहायचा आहे मला. हे मागितल्यानंतर काय जयास ज्याची बहुत आवडी वैद्य देतसे तयाची चुकडी. म्हणजे एखादा डायबिटीस मधुमेहवाला पेशंट वैद्याकडे जावा आणि वैद्यांनी सांगावं या तीन पुढ्या सकाळ दुपार संध्याकाळ घ्यायच्या आहेत. हा ही सकाळची जी पहिली पुढी आहे ती रबडीतून घ्यायची, ही दुपारची जी पुढी आहे ती पूर्णाच्या पोळीत घालून घ्यायची आहे आणि संध्याकाळची पुढी श्रीखंडाबरोबर चाटायची, मग काय मजा येईल नाही का? जयास ज्याची बहुधा पुढे. भगवान सुरदासांना घेऊन गेले आणि तो वृंदावनातला रासलीला दाखवला. ओ तो महारास सरदारजी अनिमिष नेत्रांनी पाहत आहेत. वृंदावन बागमान जमुना घाट देणार आहे माझ्याकडे. वा क्या बात. वृंदावन बागमान जमुना घाट वृंदावन बागमान जमुना घाट वाली डोरा सर वाडे जमुना घाट वाली ज्याला आपण डोळ्याने पाहू शकतोय
जे शब्दे न संवादिजे इंद्रिया नेणता भोगीजे बोला आदी झोंबीजे प्रमेय असे. असं ते तत्व पाहता येतंय आपल्या याची देही याची डोळा. सुरदारजी म्हणाले म्हणाले कुठले हो काही म्हणाले नाहीच. त्यांनी एकच कृती केली जी हजारो शब्दांना भारी आहे. सुरदासजींनी आपल्या अंगावरच्या उपरण्याने भगवंताच्या कपाळावरचा घाम पुसला. संगीता देवा माझ्यासाठी खूप कष्ट केलेत, आता बस, आता बस. बस म्हटल्यानंतर भगवान निघाले. निघाले तो सुरदासांनी हाक मारली, म्हणले देवा अहो चाललात कसे, एक महत्वाची गोष्ट राहिली आहे. कोणती? अजून काही हवाय? नाही म्हणजे मागचाच हिशोब पुरा करायचा आहे. कुठलाय? मी पूर्वी होतो तसा मला परत अंध करा. भगवान थक्कच झाले हो. समर्थ म्हणतात त्याप्रमाणे रघुराज थकीत होवो निपाले. भगवान थक्क झाले हो, काय मागताय तुम्ही? एवढी दिव्य दृष्टी तुम्हाला दिली आणि परत तुम्ही अंध करा असं म्हणताय मला? सुरदासांनी दिलेलं उत्तर त्यांच्या निष्काम आणि निरपेक्ष भक्ती प्रेमाचा उत्तुंग आविष्कार आहे. सुरदास म्हणले देवा या विश्वातलं अतीव आनंददायक अतीव सुखदायक अतीव मनमोहक जे काय आहे ते आत्ता मी पाहिलेलं आहे, याच्यापेक्षा काही चांगलं आणखी पाहायला शिल्लक आहे का? यापूर्वी मला काही तसं काही काही अडचण भासली नाही. डोळे नाहीत म्हटल्यानंतर अरे आपल्याला डोळे असते तर बरं झालं असतं असं मला कधीही अकिंचित वाटलं नाही. मग आता जे पाहायचं होतं ते मी पाहिलं, किती सुखदायक आहे. म्हणजे ज्ञानेश्वर बाबूंनी नाही का म्हणाले आता आपण जे रोज आपण पूर्वपदामध्ये म्हणतो रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताशी जोडी म्हणून विठ्ठली आवडी सर्व सुखाचे आगळ बाप रखुमा देवी तो हा विठ्ठल बरवा तो हा. माऊलींच्या शब्दांची मोठी गंमत आहे. तो ज्याचं वर्णन केलंय सभूमी विश्वतो वृत्वा अत्यतिष्ठत दशांगुलम जो सर्व क्षणाक्षणाच्या ठिकाणी भरलेला आहे तो तो हा जो समोर विटेवरती उभा आहे आणखीन त्याला जवळ घेतला तो हा आणखीन जवळ घेतला त्याला किती गंमत आहे का. आणि माऊलींचे शब्द जे रूप डोळ्यांनी पाहिल्यानंतर आनंद कोणाला झाला साजणीला. रूप डोळ्यांनी पाहिलं आणि साजणीला आनंद झाला. या साजणीवर मागे बरेच वादविवाद झाले बरं आमच्याकडे. या साजणीवरती बरेच वादविवाद झाले बऱ्याच जणांनी. या साजणीवर बरेच वादविवाद झाले बरेच वाद झाले. कुठली ही साजणी? काही जणांनी काही अर्थ काढले हो साजणी. काही जण म्हणले या सहा जणी. अहो इथे आम्हाला एक पुरता पुरवत नाहीये. सहा जणी कुठल्या काढल्या? आणखी एका विद्वानाने तर मत केलं म्हणजे साजणी म्हणजे छेशे म्हणजे मुक्ताबाईला म्हणलंय म्हणले ज्ञानेश्वर. आता मुक्ताबाईला कोणी साजणी म्हणे? बहिणीला कोणी साजणी म्हणतं का? बहिणीला नाही कोणी म्हणत साजणी. आमच्याकडे पुण्याला असं एक व्यक्तिमत्व आहे, नाव सांगत नाही. त्यांनी शोध लावला आणि मोठा प्रबंधच लिहिला होता की ज्ञानेश्वरी लिहिलेले ज्ञानेश्वर वेगळे आणि आळंदीला संजीवन समाधी घेतलेले ज्ञानेश्वर वेगळे. गमत घेऊ. ज्ञानेश्वरी लिहिलेले ज्ञानेश्वर वेगळे आणि आळंदीला संजीवन समाधी घेतलेले ज्ञानेश्वर वेगळे. त्यांचं म्हणणं असं आहे आणि त्यांनी प्रमाण दिलं या गोष्टीला. म्हणले ज्ञानेश्वरी लिहिलेले जे ज्ञानेश्वर आहे ते म्हणले चांगले छान प्रापंचिक असले पाहिजे. म्हणजे ज्यांनी सर्व विषय सुखांचा पूर्ण मनसोक्त मनमुराद आस्वाद घेतला असला पाहिजे तो रसिक रंगीला असला पाहिजे. म्हणले कोण? ज्ञानेश्वरी लिहिलेले ज्ञानेश्वर.
आणि संजीवन समाधी घेतलेले ते ब्रह्मचारी, त्यांचा आणि यांचा काही संबंध नाही असं त्यांचं म्हणणं, आणि त्यांनी याला प्रमाण अशी दिली ती ज्ञानेश्वरीतलीच, ती ज्ञानेश्वरीतील प्रमाण दिली. क्षीणे पुण्य मध्य लोकं विशंती या विषयावरती माऊलींच्या ओव्या किती सुंदर आहे. माऊली असं म्हणतात, क्षीणे पुण्य, एकदा पुण्य क्षीण झालं की स्वर्गीय जे काही सुख आहे ते सगळे आपली संपतात आणि या स्वर्गातले लोक लाथ मारून परत मृत्यू लोकांमध्ये हाकलून देतात. त्याच्यावरती माऊली म्हणतात, जैसा विषया मुगी कवडा वेजे मग द्वार ही चेपू नये कियेचे ऐसे लाजीर माने दीक्षितांचे काय झाले. हे माऊलींची ओळी आहे. आता म्हणले हे काही एका 15-16 वर्षाच्या मुलाचं काम एक आहे असं म्हणणं, किंवा भगवान जे बोलतात की मी माझ्या भक्तांकडे माझ्या आत्मज्ञानी संतांकडे मी कसा पाहतो, जे आत्मज्ञानी चोखडी संत ती माझी रूपडी तेथ दृष्टी जाया आवडी कामिनी जैसे. हे म्हणले काय कोणा एका विरागी वितरागी अशा महापुरुषाचं हे काम आहे का. तो म्हणले प्रापंडिक असलं पाहिजे, त्याला कवी लेखक नाही म्हणले आम्ही, पण दोन ज्ञानेश्वर. त्याच्यावरती आमच्या अप्पांनी म्हणजे वरदानंद भारतींनी त्याकडे उत्तर दिलं होतं ग्रस्तांना, की म्हणले तुमचं जर असं म्हणणं असेल की ही ज्ञानेश्वरी लिहिणारा कोणीतरी असा प्रापंचिक गृहस्थाश्रमी पुरुष आहे आणि त्याने विषयाचा आस्वाद घेतला असला पाहिजे. त्याच्यामुळे अप्पांनी असं उत्तर दिलं होतं की म्हटले का हो, टॉक्सिकॉलॉजी नावाचा एक ग्रंथ आहे, टॉक्सिकॉलॉजी ही थेरपी आहे, टॉक्सिकॉलॉजी, टॉक्सिन म्हणजे विष, टॉक्सिकॉलॉजी म्हणजे विषतंत्र. तर म्हटले विषतंत्राचा ज्या पुण्या शास्त्रज्ञांनी शोध लावला आणि त्यांनी त्याची ती डिरेक्टरी जी तयार केली, तो ग्रंथ जो तयार केला, त्याच्यामध्ये कोणकोणत्या कोणकोणत्या विषयांच्या संयुगातून कोणतं विष तयार होतं, त्या विषाचा वास काय, त्या विषाची चव काय, त्या विषाचा मानवी शरीरावरती काय परिणाम होतो आणि त्याच्यावरती उतारा काय, अशी जवळजवळ 150-200 विषांची माहिती दिली आहे. त्याच्यावर अप्पांनी असं त्यांना विचारलं होतं, म्हटलं का हो, या 150-200 विषांपैकी त्या शास्त्रज्ञानं किती विषांचा स्वतःवर परिणाम करून जर स्वतःवर परिणाम एखाद्या तरी विषाचा करून घेतला असता तर पुढचा ग्रंथ लिहायला तो शिल्लक राहिला असता का. मग म्हणले हे जसं विषयाचं तसं हे विषयाचं. माऊलींनी एकाही विषयाचा स्वतःवर परिणाम करून घेतला नाही, त्यांनी फक्त उघड्या डोळ्यांनी समाजाकडे पाहिलं की विषयाच्या कर्दमामध्ये चिखलामध्ये रुतलेल्या या सर्वसामान्य, म्हणून काल संतांचा जो अत्यंत अवघड कार्याचा जे जो काही भाग आहे तो मी काल बोलताना महाराजांचं उदाहरण देऊन बोललो होतो की या अत्यंत अवघड अत्यंत कठीण असलेल्या अशा अश्वत नश्वर जगतामध्ये जे सर्वसामान्य जीव विषय सुखालाच केवळ आपलं ध्येय मानतात आणि त्याच्यातच सर्व काही सुख आहे असं मानून या अज्ञानाच्या कर्दमामध्ये जन्मोजन्मी रुततात, त्यांना त्या अशाश्वततेची खात्री पटवून देऊ, त्याची खात्री पटावी लागते, हो हे अशाश्वत आहे, त्याच्यातनं बाहेर काढून शाश्वत परमार्थाला संत लागतात. ज्ञानवानी ते गेले. मग आता या ठिकाणी रूप बाहता लोचनी सुख झाले हो साजणी, म्हणजे साजणी कोण आहे, ही कोण साजणी आहे, साजणी म्हणजे सखी, साजणी म्हणजे प्रेयसी मैत्रीण कोणही, आणि ही साजणी मिळवायला ज्ञानेश्वर महाराज कोणत्या कॉलेजमध्ये गेले होते व्हॅलेंटाईन डे साजरा करायला, कोणही साजणी. तर ज्ञानवानी या ठिकाणी रूपक केलेलं आहे, ज्ञानवानचं रूपक. ज्ञानोबांच्या ओवीची महती मध्ये मी बोललो होतो त्याची पुनरावृत्ती करत नाही, काय भाषा आहे माऊलींची, काय ज्ञानेश्वरीची भाषा, माझा मराठाची बोल कबतुके ती तो अमृतातही पैजा जिंके ऐसी अक्षरे रसिके मेळवी, नुसतं मेळवीन नाही वाचे बरवे कवित्व, कवित्वी रसिकत्व
रसिकत्री परतत्व स्पर्शू जाय. माऊलींची भाषा ही परतत्वाला स्पर्श करणारी आहे. शब्दानुभव देणं साधी गोष्ट नाहीये हो, साधी गोष्ट नाही, फार कठीण गोष्ट आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीवरती प्रगाढ बोलणारे एक विद्वान आमच्या पुण्यामध्ये खूप छान बोलते. त्यांनी परवा त्यांच्या एका प्रवचनामध्ये एक प्रसंग सांगितला मोठा हृदयस्पर्शी. म्हटले बुवा मी आळंदीला गेलो होतो, ज्ञानेश्वरी पारायण होते, तर बरीच मंडळी तिथे बसलेली आणि एक जखम म्हाताऱ्या आजी बसलेल्या लुगड फाटल्या आणि त्या सगळ्यांच्या त्या ओळीत त्याही बसल्या. समोर ज्ञानेश्वरी ठेवली होती आणि त्याच्यावर त्या बोट फिरवत होत्या ओळीवर. शेजारच्या पान उलटलं की आई उलटायची. मला कळत होत की त्या वाचत नाहीये. ऐका त्या म्हणा त्या आजी त्या म्हाताऱ्या साधारणपणे म्हणले बाबा त्या नव्वदीच्या असतील. लक्षात येत होतं की त्या वाचत नाहीये. शेजारचं भरभर वाचतोय तेव्हा पान उलटलं की या पान उलटायची. अखेरीस म्हणले मी त्यांच्या जवळ गेलो. म्हटलं आजी तुम्ही वाचताय ज्ञानेश्वरी? त्या म्हणल्या तुम्हाला काय वाटत? म्हणले मी स्पष्ट म्हणालो. म्हणले आजी ज्ञानेश्वरी तुम्ही वाचत नाही, तुम्हाला लिहिता वाचता येत. त्या म्हणल्या मला नाही येत लिहिता वाचता. मग तरीही तुम्ही ज्ञानेश्वरी का वाचताय? त्यांनी सांगितलं म्हणले बुवा त्या म्हातारीने जे मला उत्तर दिलं चटका बसला माझ्या तिथे. त्या म्हणल्या अहो म्हणल्या भले मला वाचता येत नाही हो ज्ञानेश्वरी, पण ही जी अक्षर आहेत ना ही माऊलींच्या मुखात आली आहेत. निदान त्यांची आकृती तरी माझ्या डोळ्यासमोर न जातीये, ती इथे उमटतीये ना. आणि माऊली माझ्या इथं बसली आहे ती वाचतीये, मला कुठं वाचता येत आहे? म्हणजे मला कुठं वाचता येते? पण ती इथे बसली म्हणले माऊली माझ्या माझ्या डोळ्याच्या द्वारे ती वाचतीये, मला मेलेलं कुठं वाचता येत आहे? मी माझा देह जर तिला अर्पण केला तर तो देह घेऊन माऊली इथं बसलीय आणि माझ्या डोळ्याच्या द्वारे ती ज्ञानेश्वरी वाचतीये. श्रद्धा काय असू शकते त्याचं हे उदाहरण, त्याचं हे उदाहरण असो. वाचे वर्णे कवित्व हे परतत्वाला स्पर्श या पद्धतीने करता येतो भले वाचता नाही आलं तरी चालेल. श्रद्धा कशी असते दुसरं उदाहरण सांगतो, दुसरं उदाहरण सांगतो शब्दाच. एक तपस्वी एका मंदिरामध्ये रोज साधना करायची, गावाच्या बाहेर असलेलं मंदिर, त्या मंदिरामध्ये तो तपस्वी साधना करायचा, कठोर साधना त्याची. एक असा शेतकरी मनुष्य यायचा आणि काहीतरी पुटपुटायचा, हात जोडायचा आणि निघून जायचा, निघून जायचा. हा तपस्वी विचार करायचा की त्याच्या चेहऱ्यावर जे समाधान आहे शांती आहे, मी इतके वर्ष तपस्या करतोय मला लक्षात येते की ती शांती ते समाधान अजून मला गवसलेलं नाहीये, याला कसं गवसलं? एक दिवशी तो असा झाला असा काय 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 बडबडला आणि तो जाण तेवढं त्या तपासून त्याला आठवले. थांब तो थांब काय लवकर बोला मला उशीर होतो. तू काय बोलतोस? तू काय बोलतोस? म्हणजे कसं सांगू काय बोलतो माझं मलाच कळत नाही. अरे पण म्हणजे काहीतरी तू पुटपुटतोस ना. नाही म्हटलं काय माहिती का मला देवाचं नाव येत नाही, हा समोर कोण उभा आहे मला माहिती नाही. देव आहे एवढं खरं ज्या तुम्ही बसलेले आहात, तुमच्यासारखा तपस्वी मनुष्य इथं त्याच्या समोर बसलाय तो नक्की देव तिथं उभा आहे, तो खूप मोठा आहे.
त्याचं नाव घ्यावं असं म्हणतात सगळे. मला त्याचं नाव माहिती नाही. मग मी काय करतो, जेवढी म्हणले लहानपणी शाळेत गेलेलो तर मला जेवढी अक्षर मास्तरांनी शिकवली जी लक्षात आहे तेवढी सगळी बरोबरतो आणि देवाला सांगतो, देवा या सगळ्या अक्षरामध्ये तुझं नाव कुठे तरी आहे, तेवढं तू काढून घे, बाकीचं टाकून दे. आणि देवाला म्हणतो ते करतो, हे मला करतो म्हणले, मला बरं वाटत.